Happy birthday to you. म्हणजे नॉर्मली कशा आम्ही फन करतो व्हेन वी आर टुगेदर, व्हेन आवर फॅमिली इज टुगेदर. पाहू शकता आपलं मटन मॅरिनेशनच्या प्रोसेस साठी रेडी झालेलं आहे. आणि हे जेवण खाण्याचं काम करतात दादीकडे बघा. बरं पिंकी, ते सगळं टेस्ट करा आणि सांगा तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय वाटलं. कोलंबी. थँक्यू. हे गाईज, हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आणि तुमच्या आशीर्वादाने मी सुद्धा छान आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल, वेलकम टू माय चॅनल प्रणिता डायरीज. सो 13 फेब्रुवारी आहे, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी माझी कप ऑफ कॉफी एन्जॉय करते. आज आहे 13 फेब्रुवारी आणि उद्या असणार आहे 14 फेब्रुवारी. आणि सगळ्यांना माहितीये की 14 फेब्रुवारी हा असतो व्हॅलेंटाईन्स डे. बट येस, 13 आणि 14 फेब्रुवारीची गोष्ट डिस्कस तर झाली, बट त्याच्या आधी आला होता 8 फेब्रुवारी. आणि 8 फेब्रुवारीला माझा बर्थडे. हॅपी बर्थडे तोयो, हॅपी बर्थडे तोयो. येस, आणि तो बर्थडे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही असं अजिबात होणार नाहीये. बट काही कारणामुळे मी शेअर करू शकले नाही, बिकॉज आय वॉज, म्हणजे मी स्वतःच बर्थडे सेलिब्रेशन करायचं त्या मूड मध्ये नव्हती. आय वॉज लाईक, मला बर्थडे या वर्षी तरी सेलिब्रेट करायचं नाहीये. आय एम गेटिंग टू मच ओल्डर, आय डोंट नो, ब्ला 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 ब्ला. बट देर वर मेनी मेंबर्स ऑफ माय फॅमिली की ज्यांना माझा बर्थडे सेलिब्रेट करून घ्यायचाच होता. मुस्कुराने की वजह तुम हो. सो 7 फेब्रुवारीला रात्री 11 वाजता माझ्या सिस्टर इन लॉनी कॉल केला आणि शी जस्ट सेड की वहिनी आईस्क्रीम खायला या. अँड आय जस्ट वेंट एट अ प्लेस. आणि तिचं घर माझ्या घरापासून जवळपास एक अर्धा तासाच्या अंतरावरतीच आहे. सो वी वेंट देअर, आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आमच्या घरी येणार होतो. बट दॅट लेडी, तिने अजिबात आम्हाला पाठवलं नाही. आणि त्याचे हजबंड म्हणजे आमचे दाजी, ते म्हणायला लागले की नाही नाही नाही, तुम्हाला काही थांबावंच लागणार. आणि आम्ही पण थांबलो. आणि थांबल्यानंतर मस्त असा पहिला बर्थडे केक माझा त्यांनीच दिलेला, मी कट केला होता. आणि इट वॉज सो ऑसम, यु नो. आणि पण काय झालं ना, मी माझा कॅमेरा न घेऊन गेल्यामुळे मी शूट सुद्धा करू शकलेली नाहीये. बट येस, आम्ही सेल्फीज खूप साऱ्या काढल्या तिथे, फोटोज खूप सारे काढले आणि ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि त्यानंतर मी जवळपास रात्री 1 वाजता माझ्या घरी आले आणि माझ्या घरी किमयाने मस्त असं अरेंजमेंट केली होती. ती सुद्धा खूप छान होती. ती सुद्धा माझा फेवरेट डार्क चॉकलेटचा केक घेऊन आली होती. चॉकलेट्स घेऊन आली होती, विच मला खूप क्रेज आहे. म्हणजे मला डार्क चॉकलेटचं, डेअरी मिल्क सिल्कचं हे इतकं क्रेज आहे ना. लाईक, एक मिनिट, माझी कॉफी थंड होत्या. आता कसं मस्त वाटते. सो इतकं क्रेज आहे ना. आणि किमया आणि किमयाचे डॅडी, लाईक माझ्या बर्थडेला एखाद्या सण एखादं गिफ्ट नाही दिलं तरी पण दे नो, लाईक आय बी हॅपी ओनली विथ चॉकलेट्स अँड दोज ग्रीटिंग कार्ड. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो, जहां भी बोल सकते हैं झूठ बोलो. सो चला तर, माझ्या नंदनी केलेला बर्थडे आणि किमयाने केलेली अरेंजमेंट, म्हणजे ह्या सगळ्याला फ्लॅशबॅक मोड मध्ये जाऊन आपण कसं त्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला हे पिक्स द्वारे बघूया, बिकॉज व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला नाहीये. फ्लॅशबॅक. फ्लॅशबॅक. सो मेमरीज रिफ्रेश झाल्यानंतर चला तर आजचा दिवस म्हणजे 13 फेब्रुवारीच्या दिवशी काय काय करायचं ते बघूया. मंडेला तुम्हाला माहितीये की वर्किंग पिरियड स्टार्ट होतो, सो बरेच जण पार्टीसाठी अवेलेबल नव्हते. आणि देन आय थॉट
की का नको आपण सॅटर्डेला करूया जेव्हा सगळे मेंबर्स अव्हेलेबल असतील घरी, आणि संडेला रात्री आय मीन सॅटर्डेला रात्री जरी घरी गेले तरी सुद्धा संडेला यु नो दे कॅन रिलॅक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इझिली मॅनेजेबल होऊ शकतात. सो आज माझ्या घरी पार्टी पेक्षा भरपूर सारे पाहुणे येणार आणि त्यांच्यासाठी मला स्पेशली जेवण बनवायचंय. आणि आमच्या घरी सगळ्यांना काय करून खुश होतं हे मला माहिती आहे, आणि आय गेस तुमच्या घरी सुद्धा जर का नॉन व्हेज इटर असतील ना तर ते लोक सुद्धा मटण खाऊन खूप खुश होतील. तसेच आमच्या दाजींनी फरमाईश केली की ताई प्लीज मटन मसाला नक्की बनवा. सो आजचा आमचा मेनू आहे मटन मसाला, प्रॉन्स करी आणि मटन करी. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो प्रॉन्स करीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत माझ्या लास्टच्या व्हिडिओ मध्ये शेअर केली होती. डिस्क्रिप्शन मध्ये मी माझी लिंक नक्की शेअर करेन किंवा आय बटन मध्ये सुद्धा लिंक शेअर केली जाईल. सो नक्की चेक इट आउट की कशी प्रॉन्स करी बनवायची. आणि येस, मटन मसाला आणि मटन करी इन्स्टंट वे मध्ये येट डेलिशियस येट टेस्टी इन टू द माउथ नाइस. म्हणजे मला सुद्धा आता मी ज्या पद्धतीने बनवणार आहे किंवा बनवत आलेली ती खरंच इतकी ऑसम असते ना. आय थॉट की जर आपल्याला खरंच गडबड असेल आणि भरपूर पाहुण्यांचा स्वयंपाक करायचा असेल सायमल्टेनियसली तर कसं करायचं ना ते आपण बघूया. सो लेट्स टर्न इन टू द किचन सेक्शन अँड लेट्स गेट स्टार्टेड टू अवर रेसिपी. काही नाही का, आपल्या घरी नाही का संध्याकाळी पाहुणे येणार आहे, त्यांच्यासाठी मला मटन बनवायचंय ना. सो मी मग मटन ते जे बोन्स नाही आहेत ना, म्हणजे जे बोनलेस मटन आहे ते एका साईडला काढते, आणि हे बोन्स वाले मटन आहेत ना ते एका साईडला काढते. हे बोन्स वाले आहेत आणि हे विदाउट बोन्स आहेत. मटन करी मध्ये चरबी ऍड केल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी तरी येते नॅचरली. सो चला तर आता याच्यामध्ये छान असं मॅरिनेशनची प्रोसेस करण्यासाठी जिन्नस ऍड करूया. सो जवळपास 1 टीस्पून मी क्रीम ऍड करते. युअर राईट, मी क्रीम ऍड करते, दही ऍड करत नाहीये. जर क्रीम तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही क्रीमच्या ऐवजी दही सुद्धा युज करू शकता. क्रीम ऍड केल्यामुळे खूप मस्त असं क्रीमी टेक्स्चर येणार आहे तुमच्या मटन करीला. त्यानंतर जवळपास 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, 1/4 टीस्पून मस्त असा गरम मसाला. याच्या ऐवजी तुम्ही मटन मसाला, चिकन मसाला, कुठलाही मसाला जो तुम्ही युज करता तो सुद्धा युज केला तरी चालेल. ओके, आता काही नाही, मस्त असं मटनला मसाज द्यायचा. मिक्स मिक्स मिक्स. सो पाहू शकता आपलं मटन मॅरिनेशनच्या प्रोसेस साठी रेडी झालेलं आहे. त्याला जवळपास 5 मिनिटं मस्त असं झाकण ठेवून मॅरिनेट होऊ द्या. ओके, सो मटन करी करण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मसाला आहे. चला तर आता मसाला कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते. जवळपास 2 मीडियम साइज ऑफ ऑनियन्स मी घेतलेले आहेत, 1 मस्त असा मोठा टोमॅटो, जवळपास 1/4 कप क्रीम आहे, 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, याच्या ऐवजी तुम्ही ओला नारळ यूज करू शकता, 10-12 काजू आणि जवळपास 2 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्टच्या ऐवजी जिंजर गार्लिक रॉ सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, बट माझ्याकडे जिंजर गार्लिकची पेस्ट अवेलेबल आहे. सो जवळपास 2 टीस्पून कोथिंबीर आणि 2 टीस्पून पुदिना. सो चला तर आता ह्या सर्वांचं वाटण करूया. सो मिक्सी ग्राइंडर मध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काजू, जिंजर गार्लिक पेस्ट, त्यानंतर 1/4 कप क्रीम, क्रीमच्या ऐवजी दही सुद्धा युज करू शकता तुम्ही, आणि जवळपास 2 टीस्पून गरम मसाला. चला तर आता हे सगळे जिन्नस मस्त असं मिक्सी ग्राइंडर मध्ये ग्राइंड करून आपलं वाटण तयार करूया. ओके, सो पाहू शकता मस्त असं आपलं मटन करीसाठीचं वाटण रेडी झालेलं आहे. चला तर आता मटन करीसाठी रशाला फोडणी देऊया. कढईमध्ये जवळपास मी 2 टेबलस्पून ऑइल ऍड केलेलं आहे. चला तर आता त्याच्यामध्ये आपण मस्त असं आपलं वाटण ऍड करूया. सो मस्त असं वाटण ऑइल मध्ये सौते करूया. चला तर 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून त्याला छान असं ऑइल मध्ये सौते करून घेऊया. सो मी झाकण ठेवलेलं आहे आणि मस्त असं 5 मिनिटं जवळपास वाटणाला तेलामध्ये सौते करून घेऊ. 5 मिनिट्स लेटर बघू शकता मस्त असं तेल तरंगत, याचा अर्थ काय की आपला मसाला छान असा सौते झालेला आहे. चला तर मी ना स्टार्टिंगला कढीपत्ता ऍड करायला विसरलेली, सो मी आता कढीपत्ता ऍड करते आणि मस्त असं मिक्स करते. सो वाट्यांमध्ये जवळपास 1 टीस्पून धने पावडर आणि 1/2 टीस्पून संडे मसाला ऍड करते. छान असं परत एकदा आपण मिक्स करूया. त्यानंतर जवळपास 1/4 टीस्पून हळद ऍड करूया. परत एकदा छान मिक्स. संडे मसाला नक्की ऍड करा, चिकन मटनला छान असा टेस्ट त्याची एनहान्स होते. ओके,
सो जवळपास 2 टीस्पून मी घरचा साठवणीतला मसाला ऍड करते. याच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा ऍड करू शकता. आणि 1 टीस्पून रेड चिली पावडर. मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. म्हणजे जशी चव असेल, तिखट चव असेल, तर तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त तिखटीचं प्रमाण ऍडजस्ट करू शकता. सो आता काय करायचं, परत एकदा मसाला छान असं ऑइल मध्ये सौते करायचं. सो जवळपास 5 मिनिटं मस्त असं मंद आचेवरती मसाल्याला आपण छान असं ऑइल मध्ये आणि मसाल्यामध्ये सौते करून घेऊया. 5 minutes later. सो जवळपास 5 मिनिटं झालेली आहेत. चला तर आता आपण चेक करूया. वाव, बघू शकता मस्त असा मसाला सौते झालेला आहे. सो चला तर आता मॅरिनेशन केलेलं मटन आपण ऍड करूया आपल्या मसाल्यामध्ये. आता परत एकदा मस्त असं मिक्स करायचं, म्हणजे मसाला मटनला छान असा कोट करायचा. सो चला तर परत एकदा मटन मसाला छान असं एक जवळपास 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती सौते करूया. A few minutes later. सो जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत. चेक करूया आपलं मटन झालंय का. वाव, ओह माय गॉड, वाव. बघू शकता मटन आणि मसाला मस्त असा एकजीव झालेला आहे. चला तर आता गॅस बंद करूया आणि हे सगळं मिक्सर आपण कुकर मध्ये ऍड करूया. तुम्ही डायरेक्टली सुद्धा कुकर मध्ये करू शकता. मी जी कढई मध्ये सौते करण्याची जी स्टेप तुम्हाला दाखवलेली ना, ती तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये करू शकता. ही स्टेप अवॉइड सुद्धा करू शकता, बट मी कढई मध्ये पहिले सौते करून घेतलेलं आहे. सो बघू शकता आपण आपलं मटन आणि मसाला, म्हणजे मटन मसाला आपण कुकर मध्ये ऍड केलेला आहे. चला तर आता याच्यामध्ये पाणी ऍड करूया. सो इथे जवळपास 3 कप पाणी आहे. सो हे वाटण जे लागलं होतं ना मिक्सी ग्राइंडरला, त्याच्यामध्ये जवळपास मी 2 कप पाणी ऍड केलेलं आहे आणि ते सगळं पाणी आता ह्या बाउल मध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. कन्सिस्टन्सी नुसार तुम्ही तुमचं कमी जास्त पाणी ऍड करू शकता, बट मी 3 कप पाणी ऍड करते आणि चेक करते मला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे. तर थोडीशी पातळ रशाची कन्सिस्टन्सी हवी आहे. सो मला अजून 1 कप भरून पाणी ऍड करावं लागणार आहे. सो चला तर जवळपास परत एकदा 1 कप पाणी ऍड करूया. वाव, ग्रेव्हीचा कलर दिसतोय, किती मस्त असा टेम्पटिंग आलेला आहे. तरी सुद्धा अजून आपली ग्रेव्ही कुक झालेली नाहीये. चला तर आता ह्याच्यामध्ये क्रश कसुरी मेथी ऍड करूया. चला तर ग्रेव्ही मध्ये चवीनुसार मीठ ऍड करूया. जवळपास मी 1/2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. सो पाहू शकता आपली गॅसची जी फ्लेम आहे ना, मीडियम टू हाय ठेवलेली आहे. सो भेटूया 5 शिट्ट्यांनंतर. जवळपास कुकरच्या 5 शिट्ट्या येईपर्यंत आपण थांबायचं आणि 5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूया. सो जवळपास 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. सो चला तर कुकरची शिट्टी सेटल व्हायला जवळपास 1-10 ते 15 मिनिटं लागतील. त्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटांनंतर आपण कुकर ओपन करूया आणि बघूया आपला रसा कसा झालाय. सो भेटूया 15 मिनिटांनंतर. 15 minutes later. 15 मिनिटांनंतर कुकरची शिट्टी छान अशी सेटल झालेली आहे. चला तर आता बघूया आपला रसा कसा झालाय तो. वाव, जबरदस्त, पाहू शकता डिलिशियस. सो आता मम्मानी पटपट प्रॉन्स बनवलेले आहेत आणि मटनची अम्मी करी सुद्धा रेडी झालेली आहे. आणि आता मम्मा मटन सुक्का बनवणार. मम्मा, तू मटनला काय केलंय? बेटा मटनला ना मी मॅरिनेशन केलंय. मटनला मी दही, जिंजर गार्लिक पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ, लेमन आणि रेड चिली पावडर मधून मॅरिनेट केलेला आहे. सो मटन मसाला बनवण्यासाठी इथे मी 5 कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहे, 1 मटन मसाल्याचा पॅकेट घेतलेला आहे आणि 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. सो मटन मसाला बनवण्यासाठी जे मी 5 ओनियन्स तुम्हाला दाखवलेले ना, त्यांना मी फाईन चॉप केलेला आहे आणि आता ह्या ओनियनची आपण पेस्ट बनवून घ्यायची. सो मटन मसाला बनवण्यासाठी इथे मी अंदाजाने 1/4 कप ऑइल घेतलेला आहे. त्यानंतर मस्त असा बटरचा 1/2 स्लॅब घेतलेला आहे. ही स्टेप तुम्ही टोटली स्किप करू शकता. याच्याऐवजी तुम्ही घी सुद्धा वापरू शकता. बटर थोडस मेल्ट झालं ना की आपण त्याच्यामध्ये आपली ओनियनची पेस्ट आपण जी बनवली होती ना मगाशी ती ऍड करायची. सो बघू शकता बटर छान असं मेल्ट झालेलं आहे. चला तर आता याच्यामध्ये आपण आपली ओनियनची पेस्ट ऍड करूया. ओनियन पेस्ट आपण ऍड केलेली आहे. 2 मिनिटं छान असं मंद आचेवरती कुक करूया. तोपर्यंत ऑनियनची पेस्ट छान अशी ऑइल मध्ये सौते होते, तोपर्यंत चला तर आपण टोमॅटोची प्युरी करूया. सो मिक्सी ग्राइंडर मध्ये टोमॅटोज ऍड केलेले आहेत. चला तर आता गरम मसाल्याचा पूर्ण 1 पॅकेट जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना ते मी ऍड केलेलं आहे आणि टोमॅटो आणि गरम मसाल्याची पेस्ट बनवून घ्यायची. सो 5 मिनिटांनंतर बघू शकता ऑनियनचा मस्त असा कलर चेंज होऊन गोल्डन ब्राऊन झालेला आहे.
चला तर आता त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटो प्युरी बनवली होती ना, सो चला तर आता ओनियन आणि टोमॅटोचा छान असा मेल मिलाप करून घेऊया. सो चला तर आता झाकण ठेवून 5 मिनिटं छान असं ओनियन आणि टोमॅटो मंद आचेवरती कुक करून घेऊया. सो तिसरे वाटण करण्यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, तो जवळपास 1/4 कप आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी ओला नारळ सुद्धा घेऊ शकता, बट डेसिकेटेड कोकोनट आता इझिली अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये नॅचरल ऑइल्स असल्यामुळे तुम्हाला जास्त तेल तरीसाठी ऍड करायची अजिबात गरज नाही. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्यांची मी सालं अजिबात काढलेली नाहीयेत, बिकॉज हे ओलसरच आहेत आणि याची स्किन खूप अशी थिन आहे. सो आता आपण हे जे जिन्नस आपण ऍड केले आहेत ना मिक्सी ग्राइंडर मध्ये, त्याची आपण फाईन पेस्ट करून घेऊया. याची फाईन पेस्ट होईपर्यंत इथे तोपर्यंत ओनियन आणि टोमॅटो छान असे सौते होतील, बघू शकता. सो पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या मटन मसाल्याला. चला तर आता याच्यामध्ये आपण 3 ते 4 बेलीफ ऍड करायचा आणि मग सो जसं ओनियन आणि टोमॅटोचा मेल मिलाप झालेला आहे तसंच आता ओनियन टोमॅटो आणि खोबऱ्याचा मेल मिलाप करूया. चला तर त्याला सुद्धा छान असं सौते करूया आणि 5 मिनिटं लो फ्लेम वरती कुक करूया, म्हणजे आपण आपले सगळे ड्राय स्पायसेस ऍड करायला मोकळे. सो चला तर आता मंद आचेवरती 5 मिनिटं छान असं सौते करूया. सो झाकण बदलले, ऑफकोर्स कढई सुद्धा बदललेली आहे, बिकॉज मला अंदाजच आला नाही की त्या छोट्या कढईत मस्त असं 1 किलो मटन होऊ शकत नाही. सो कढई चेंज झालेली आहे, आपलं मसाला सुद्धा छान असा कुक झालेला आहे. ऑइलचे जेव्हा बबल्स वरती येतात ना तेव्हा लक्षात घ्यायचं की आपला मटन मसाला छान असा कुक झालेला आहे. चला तर आता याच्यामध्ये टाइम न वेस्ट करता आपण 1/4 टीस्पून हळद, बिकॉज हळद आपण ऑलरेडी मटनला मॅरिनेशन मध्ये युज केली होती. त्यानंतर 2 टीस्पून रेड चिली पावडर. सो घरचा साठवण इथला मसाला संपल्यामुळे मी कांदा लसूण मसाला वापरते 4 टीस्पून. तुम्ही चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता, बिकॉज माझी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मला जास्त लागतो मसाला. त्यानंतर 1 टीस्पून सॉल्ट आणि 1 बिग टीस्पून संडे मसाला. सो मसाला सुद्धा छान असा सौते झालेला आहे ऑइल मध्ये, बघू शकता तुम्ही. चला तर आता ह्या स्टेजला आपण मटन ऍड करूया. ओके, मॅरिनेटेड मटन ऍड करूया. अरे जरा बारी बारी से आने दो. असं पण ह्याला आपल्याला कुकर मध्ये शिजवायचंय, बिकॉज आपण नेहमीच गडबडीत असतो आणि मला असं वाटतं प्रत्येक गृहिणी ही गडबडीतच आपले टास्क पूर्ण करत असते, जशी की मी पूर्ण करते. गृहिणी म्हणजे आपली मॉम, आपली आजी. ओके ओके, सो छान असा मसाला कोट करूया आपण स्लोली स्लोली. आय नो तुम्ही बोलाल मी सुद्धा कढई छोटी आहे. हो मी कढई छोटी आहे, बिकॉज मस्त असं सोते झाल्यानंतर मला कुकर मध्येच ट्रान्सफर करायचं आणि माझा कुकर मोठा आहे. क्या करू मैं, मर जाऊ. सो बघू शकता मटन आणि मसाला खूप छान असे कोट झालेले आहेत. त्याला 10 मिनिटं एकदम घड्याळाचे 10 मिनिटं शार्प मस्त असं लो फ्लेम वरती कुक करूया, म्हणजे मसाला आणि मटन हे छान असे एकजीव होतील आणि फ्लेवर्स एनहान्स होतील. सो भेटूया 10 मिनिटांनंतर. सो 10 मिनिटं झालेली आहेत, चला तर लेट शेक आपलं मटन कसं झालेलं आहे. वाव, बघू शकता किती जबरदस्त कलर आलेला आहे आपल्या मटन मसाल्याला. चला तर आता टाइम वेस्ट न करता आपण याला कुकर मध्ये ट्रान्सफर करूया. सो आपला मटन मसाला जो आपण सौते केलेला ना छान असा, तो कुकर मध्ये ऍड केलेला आहे. चला तर आता कन्सिस्टन्सी अकॉर्डिंगली आपण पाणी ऍडजस्ट करून टाकूया. सो मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला होता, त्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलं 2 ग्लास आणि ते मी आता ऍड करते. ऍज सेड कन्सिस्टन्सी नुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. मला थोडंसं घट्टच हवंय, बट मटन सुद्धा कुक झालं पाहिजे आणि हे पण विसरून चालणार नाही की मटन सुद्धा पाणी सोडतो. सो मी 2 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. चला तर आता झाकण लावून कुकरला 5 शिट्या होईपर्यंत कुक करूया. A few minutes later. सो कुकरच्या 5 शिट्या झालेल्या आहेत आणि शिटी सुद्धा सेटल झालेली आहे. चला तर आता बघूया आपलं मटन मसाला कसा झालाय तो. वाव, तरी बघा किती छान आलेली आहे आणि कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी हवी. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कन्सिस्टन्सी हवी असेल घट्ट, तर अजून त्याला आठवा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मटन मसाला मी कुकर मधून डायरेक्ट कढईमध्ये ट्रान्सफर केलेला आहे
आणि जवळपास परत मी 20 मिनिट्स त्याला छानपैकी कुक केलेला आहे. सो मटन मसाला 20 मिनिट्स कुक केल्यानंतर, मटन मसाला 20 मिनिट्स कुक केल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता किती मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि प्रॉपर मटन मसाल्याला तरीसुद्धा छान आलेली आहे. आणि अशा प्रकारे यम्मी यम्मी मटन मसाला सुद्धा आपल्या पाहुण्यांसाठी रेडी झालेला आहे. सो माझ्या नंदेच्या फरमाईशीनुसार मी बर्थडेचा केक सुद्धा बनवला होता आणि मस्त असा मार्बल टेक्स्चरचा केक बनवला आहे मी. बट येस, त्याची रेसिपी मी जर शेअर करत बसली ना तर व्हिडिओ खूप लेंथी होणार आणि तुम्ही अजिबात एन्जॉय करणार नाही, खूप बोर होऊन जाणार असं मला वाटतंय. सो बर्थडेच्या केकची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. सो प्लीज स्टे ट्यून विथ अस टिल नेक्स्ट व्हिडिओ. पण तोपर्यंत आम्ही बर्थडेला काय काय एन्जॉयमेंट केली, कसे कसे काय काय गप्पा गोष्टी मारल्या, म्हणजे नॉर्मली कसे आम्ही फन करतो वेन वी आर टुगेदर, वेन आवर फॅमिली इज टुगेदर, म्हणजे आम्ही किती धमाल मस्ती सगळं काही तुम्हाला या व्लॉग मध्ये भेटेल. सो स्टे ट्यून. आणि ते लोकांचे रिव्ह्यूज पण घ्या की त्या लोकांना कसं वाटली रेसिपी, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या रेसिपीज ट्राय करायला नक्की आवडतील. सो चला तर भेटूया दावत सेक्शन मध्ये. आशिष भाऊ, हाउ वॉज द फूड? मटन मसाला, मटन करी और प्रॉन्स? अच्छा, यू लाइक मटन सुक्का? ये बड़ी अच्छी बात कही आप. ओके, काय आवडलं सगळ्यात जास्त, मटन मसाला की मटन करी भाऊ? ओके, करी नाही आवडली तुम्हाला? मजा येईल येईल येईल. पिंकी ताई वाढत आहेत, पिंकी ताई बघा इकडे वाढताना कसं वाटतंय, मस्त. इतकी खुशी. मावशी पण वाढत आहेत. स्वप्नाली ताई काय चाललंय? ते भाऊ सांगा बरं कसं झालंय मटन मसाला? येस, मटन एकदम मस्त झालेलं आहे. एक नंबर, एक नंबर. मजा आया. आणि झणझणीत आणि झणझणी ओके दिनेश भाऊ, चला स्टार्ट करा. मी खाल्लेलं आहे पण सगळ्यांच्या हिशोब मला चांगलं. अरे पण घ्या की एक गॅस खाऊन बघतो त्यानंतर तुम्हाला मी सांगतो. दाजीची सेकंड वाटी चालू आहे रस्याची की पहिलीच वाटी चालू आहे? ओके ओके ओके. आणि व्हेरी गुड व्हेरी गुड. मटन मसाला हाऊ इज इट पिंकी ताई? मस्त. वन मेंबर मटन खाऊन ओके. एक मेंबर आहे हा की जो दरवेळेला जेवण वाढायची काम करतो. हमारी तरफ से एक रोडी सल्यूट. आणि हे जेवण खाण्याचं काम करतात दादी इकडे बघा. बरं पिंकी, तर सगळं टेस्ट करा आणि सांगा तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय वाटलं. कोलंबी. थँक्यू थँक्यू. कुल्फी खाओ, मस्त हो जा. मजा आया. वी वर सेटिंग खास, सो वी आर एन्जॉयिंग आवर कुल्फी. Finally, I'm ready for my birthday. You can see the cake which I baked. It's purely marble glaze cake. And it's my birthday, guys. Chala tar amcha barobar amcha celebration la join va. Sagle smile kara. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. दीदी लाडो 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 लाडू इकडे बघ.
मस्त आहे का? केक आमचा मस्त असा फसतो व्हायला आलेला आहे. बघू शकता की केक संपलेला आहे. Bye. Happy Valentine's Day. Happy birthday. Thank you. Wish you both the same. Happy treat. Happy treat. Thank you. Thank you very much. Finally, सगळे जण घरी चाललेले आहेत. टाटा. आणि किती वाजले? एक वाजला. पावणे एक झालेले, म्हणजे एक वाजलेलाच आहे. मावशीला बाय. मावशी बाय. बाय. पाणी जस्ट केलेले आहेत आणि घराची थोडीशी साफसफाई करायची पेंडिंग आहे. सो तुम्ही आमची रेसिपीज बघितल्या असतील आणि आवडले असतील तुम्हाला. जर आवडले असतील तर ह्या रेसिपीज ट्राय करा. आणि माझ्या बर्थडेला तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बर्थडेसाठी खूप साऱ्या लाईक्स करा, सर्वांनी शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. यार बर्थडे हे मेरा, सबस्क्राईब तो बनतो आहे. सो स्टे ट्यून्ड विथ अस टिल नेक्स्ट व्हिडिओ. एज इट वॉज अ टायरिंग डे फॉर अस, आम्हाला तर झोपायचं आहे. बाय बाय.